मंडळी, तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की उत्पन्नाचं आणि खर्चाचं गणितच बसत नाही? पैसा कितीही आला तरी तो पुरतच नाही किंवा उरतही नाही. पण आपण आज अशा तीन राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांची लोक मात्र खर्चाचं गणित बसवण्यात अगदी पटाईत असतात. ही लोक बजेट तयार करणं, योग्य नियोजन करणं यामध्ये अगदी एक्सपर्ट असतात. त्यामुळेच त्यांचा खर्च कधीही त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त होत नाही आणि ती लोक पैसे साठवण्यातही यशस्वी होतात. पण मी कोणत्या तीन राशींबद्दल बोलतीये? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह, 27 नक्षत्र आणि 12 राशींचं वर्णन केलं गेलंय. या प्रत्येक राशीवर प्रत्येक एका ग्रहाचं राज्य असतं आणि तसाच त्या राशींचा स्वभावही असतो. व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा वेगळं असतं कारण की त्या ग्रहांचा त्या राशींवर प्रभाव असतो. इथे आपण ज्या तीन राशींबद्दल बोलणार आहोत त्या तीन राशींची लोक पैसे साठवण्यात तर पटाईत असतातच, पण पैशाचं भान सुद्धा त्यांना चांगलं असतं. आणि त्यातली सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. या राशीचे लोक पैसे जमा करण्यात तरबेज असतात, अर्थात पैसे साठवण्यात पटाईत असतात. ही लोक आपलं बजेट आणि नियोजन आधीच करतात, त्यानुसार पैसे खर्च करतात. तसंच या लोकांमध्ये आकर्षणाची शक्ती देखील असते आणि कोणत्याही व्यक्तीला ही लोक पहिल्या भेटीतच वेड लावतात. आणि याचं कारण आहे वृषभ राशीवर असतं शुक्राचं राज्य, जो एक लॅविश लाईफस्टाईल देतो. तसंच या राशींच्या लोकांचं लक्ष असतं दर महिन्याला ठराविक रक्कम वाचवणं, ज्यामुळे त्यांच्याकडे काही काळानंतर बरेच पैसे जमा होतात, चांगला बँक बॅलन्स निर्माण होतो. पण अर्थात यांच्या लॅविश लाईफस्टाईलमुळे यांचा खर्च सुद्धा तेवढाच असतो. मिथुन रास. या राशीचे लोक पैसे जोडण्यात तज्ज्ञ मानली जातात. तसंच जे काही पैसे शिल्लक आहे ते चांगल्या ठिकाणी गुंतवतात सुद्धा, ज्यामुळे त्यांच्याकडे काही काळानंतर चांगली मालमत्ता प्रॉपर्टी सुद्धा जमा होते. कारण ते पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवतात ज्यातून त्यांना नफा होतो आणि त्या नफ्यातूनच ते पुन्हा चांगली गुंतवणूक करतात. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते. मिथुन राशीची लोक देखील व्यावसायिक विचारांचे असतात, कारण मिथुन राशीवर असते बुधाचे राज्य आणि बुध हा मुळातच व्यापारी ग्रह आहे, त्यामुळे एक व्यापारी दृष्टिकोन या राशीच्या लोकांकडे मुळातच असतो. मकर रास. या राशीचे लोक सुद्धा संपत्ती वाढवण्यातही पटाईत असतात आणि तसंच आवश्यक तिथे खर्च करण्यातही. ही लोक मेहनती प्रामाणिक तर असतातच, तसंच वेळेवर काम करण्यावरही या लोकांचा विश्वास असतो. या लोकांना विलंब आवडत नाही, ते अंतःकरणाने शुद्ध आहेत, त्यामुळे ते जिथे राहतात तिथे त्यांना प्रसिद्धी मिळते. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे, जो त्यांना उत्तम नियोजनाचा दर्जा देतो. ही लोक स्पष्ट वक्ते सुद्धा असतात. मग मंडळी, तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे? अनुकूल आहे की प्रतिकूल आहे? जो काही असेल तो कमेंट करून सांगायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.